नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका महाविकास आघाडीचं पहिल्या टप्प्यातलं जागावाटप कालअेर जाहीर झालं राष्ट्रवादी शपक काँग्रेस आणि उबाटा शिवसेना हे तिन्ही पक्ष प्रत्येकी पंच्याऐंशी जागा लढवणार आणि अठरा जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असं संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलं हे जागावाटप जाहीर केल्यानंतर जी उबाटा के यादी उबाटा शिवसेनेने आधीच जाहीर केलेली आहे त्या यादीचं काय असा प्रश्न येणं स्वाभाविक होतं संजय राऊतांना यावर खुलासा करावा लागला ते असं म्हणाले की त्या यादीमध्ये काही दुरुस्त्या अपेक्षित दे आहेत राऊतांच्या खुलाशाचा अर्थ स्पष्ट आहे की वाद आणि गोंधळ पूर्णपणे संपलेलं नाही आहे या पंधरा जागांचं झोमडं अजून शिल्लक आहे या जागावाटपावर जर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येऊ शकेल या जागावाटपामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी राष्ट्रवादी शप्प हा पक्ष झालेला दिसतो या पक्षाला बोनस मिळालेला आहे अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत मवियाचे तीन नेते जयंत पाटील नाना पटोले आणि संजय राऊत या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि पहिल्या टप्प्याचं जागावाटप जाहीर केलं प्रत्येक पक्ष पंच्याऐंशी जागा लढवणार याचा अर्थ दोनशे पंचावन्न जागा, जागा हे तीन पक्ष लढवणार अठरा जागा मित्रपक्षांना असा दोनशे त्र्याहत्तर जागांचा हिशोब या पहिल्या टप्प्याच्या जागावाटपामध्ये स्पष्ट झालेला आहे पंधरा जागांवर घेत अजून सुरू आहे परंतु फार वेळ जर काढला तर त्याचा फायदा महायुतीला होईल असा विचार करून या तिन्ही पक्षांनी पहिल्या टप्प्याचं जागावाटप जाहीर केलं कारण भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या तीन नेत्यांनी आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे जागावाटपाच्या चर्चेचं गुराळ फार लांबलं तर उमेदवारांना प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार नाही आणि त्याच्यामुळे निवडणूक जड जाऊ शकेल असा विचार करून पहिल्या टप्प्याचं हे जागावाटप जाहीर करण्यात आलं मीडियामध्ये सुरुवातीला वेगळ्या आकड्यांची चर्चा होती काँग्रेस एकशे पाच उबाटा शिवसेना पंच्याण्णव आणि राष्ट्रवादी शप ऐंशी जागा लढवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मित्रपक्षांना आठ जागा सोडण्यात येतील असंही सांगण्यात येत होतं परंतु प्रत्यक्षात जे आकडे बाहेर आले ते आकडे वेगळे आहेत पहिल्या टप्प्याच्या जागावाटपामध्ये शरद पवार हे सगळ्यात मोठे लाभार्थी ठरले कारण शरद पवारांचा पक्ष ऐंशी जागा लढवेल अशी चर्चा होती त्यांना अपेक्षेपेक्षा पाच जागा पहिल्याच टप्प्यामध्ये जास्त मिळालेल्या आहेत म्हणजे दोन बोके लोण्यासाठी भांडतायत आणि तिसरा बोका न्यायदान करतोय मध्यस्थी करतो आहे या तिसऱ्या बोक्याने शांतपणे लोण्याचा एक खूप मोठा तुकडा स्वतःच्या तोंडात सरकवला आणि आपलं उदरभरण करून घेतलं असं चित्र कालच्या पहिल्या टप्प्याच्या जागा वाटपानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे कालच्या जागा वाटपाच्या घोषणेनंतर काँग्रेस आणि उभाटा शिवसेना हे दोन पक्ष निश्चितपणे कष्टी आणि दुःखी झाले असणार कारण त्यांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत आहेत आता पंधरा जागांवर चर्चा होते पंधरा जागांवर रसिकेत सुरू आहे आणि याच्यातला सगळ्यात मोठा वाटा काँग्रेसच्या पंधरा पडण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसने एकशे पाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागांवर दावा केला होता त्यामुळे काँग्रेस शंभरच्या आसपास जागा लढवेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे उबाटा शिवसेनेला नव्वद तरी जागा लढायला मिळतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे या जागा वाटपाचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भरणार आहे कारण शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे कायम मोठा भाऊ आणि छोटा भाऊचा खेळ खेळत होते आत्ता अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचा कारभार जर नव्वद जागांच्या आतमध्ये आटपला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक मेसेज जाईल आणि ही बाब उद्धव ठाकरे यांना परवडणारी नाही आहे विदर्भात उभाटा शिवसेनेची सगळ्यात मोठी निराशा होण्याची शक्यता आहे विदर्भात एकूण बासष्ट जागा आहेत आणि या बासष्ट जागांपैकी बेचाळीस ते त्रेचाळीस जागा आम्ही लढवणार असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे विदर्भामध्ये सगळ्यात जास्त जागा खेचवून सत्तेवर दावा करायचा ही काँग्रेसची रणनीती आहे त्यामुळे विदर्भामध्ये इतर पक्षांना फार स्कोप देण्याची इच्छा काँग्रेस नेतृत्वाची अजिबात दिसत नाही विदर्भामध्ये सगळ्यात मोठं तांडव होणार अशा प्रकारचं चित्र आज तरी दिसतंय हरियाणामध्ये जे अनपेक्षित निकाल लागले त्या निकालातून मबियाच्या नेत्यांनी निश्चितपणे धडा घेतलेला दिसतो आहे हरियाणामध्ये काँग्रेसने स्वबाळाचा नारा दिला होता मित्रपक्षांना अजिबात जागा दिल्या नव्हत्या आणि त्याचा परिणाम काँग्रेसच्या पराभवामध्ये झाला याच्यातून धडा घेत मवियाने मित्रपक्षांसाठी घसघशीत अठरा जागा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण हेही आहे अखिलेश यादव यांचा अलीकडे महाराष्ट्र दौरा झाला आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अखिलेश यादव काही मतदारसंघामध्ये गेले त्यांनी एकतर्फी पाच जागा लढवणार अशी घोषणा केली त्या पाच जागांची नावंसुद्धा त्यांनी जाहीर केली अखिलेश यादव यांच्या पावलावर पाऊल टाकून जर अन्य पक्ष चालले तर मवियाला जड जाईल हे लक्षात घेऊन मवियाने मित्रपक्षांना अठरा जागा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये शेका पक्ष डावे पक्ष इतकंच काय आम आदमी पार्टीलासुद्धा मवियाने जागा सोडण्याचं जाहीर केलेलं आहे अखिलेश यादव यांच्या घोषणेमुळे मवियाच्या नेत्यांचं धाबं धडाडलं कारण त्यांनी जाहीर केलेल्या जागा या सर्वच्या सर्व मुस्लिम बहुल क्षेत्रातल्या होत्या एक एक पक्षाने अशाच प्रकारे घोषणा केली तर आपल्याला ही निवडणूक जड जाईल याची जाणीव मवियाच्या नेत्यांना झाली आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम वोट बँक तुटू द्यायची नाही फुटू द्यायची नाही ही मतं एककठ्ठा मवियाच्या पाड्यात पडली पाहिजेत ही रणनीती लक्षात घेऊन मवियाच्या नेत्यांनी मित्रपक्षांना घस जागा सोडलेल्या आहेत आधी फक्त आठ जागांची चर्चा होती परंतु घोषणा जेव्हा केली तेव्हा चक्क अठरा जागांची घोषणा झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून राडे झाले उपाटा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष एकमेकांशी झुंबाझुंबी करतायत अशा प्रकारचं चित्र जनतेने पाहिलं नंतर पुन्हा या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच झाली एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला नाना पटोले आणि संजय राऊत या दोन नेत्यांमध्ये बेबनाव होईल की काय अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली होती आणि या संपूर्ण काळामध्ये शरद पवार आणि त्यांचा पक्ष शांत बसून होता जमेल तेव्हा मध्यस्थी करत होता जमेल तेव्हा सूत्रधाराची भूमिका पार पाडत होता दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा जागा वाटपाचा पहिला टप्पा जाहीर झाला तेव्हा शरद पवार हे लाभार्थी आहेत असं सिद्ध झालं उद्या जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न येईल म्हणजे चुकून माकून जर मवियाची सत्ता आलीच त्यांना बहुमत मिळालंच आणि मुख्यमंत्री कोण अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सुद्धा हे दोन पक्ष एकमेकांशी भांडत बसतील म्हणजे उपाटा शिवसेना आणि काँग्रेस आणि लोण्याचा मोठाच्या मोठा, मोठा गोळा शरद पवारांच्या पक्षाच्या तोंडात जाईल अशा प्रकारची शक्यता या जागा वाटपाच्या पहिल्या टप्प्यातून समोर आलेली आहे आता उरलेल्या पंधरा जागांचा तिढा कधी सुटतो आहे मवियाकडून दुसऱ्या टप्प्याची घोषणा कधी होते है? या पंधरा जागांपैकी कोणाला किती जागा मिळत आहेत याच्यावर राजकीय पंडित लक्ष ठेवून आहेत जनतेचंसुद्धा लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं की मवियाच्या दोन्ही टप्प्यांचं जागा वाटप जेव्हा जाहीर होईल तेव्हा कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील नक्की व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद